वज्र मोठ नव्हती तर सफेद झूट बोलण्याची स्पर्धा महाविकास आघाडीमध्ये लागली होती. आग पाखड करतो तशाच प्रकारची आग पाखड नेहमीप्रमाणे उद्धवजी ठाकरे साहेबांनी या ठिकाणी केली. कर्जमुक्ती दिली बोलतात, महाराष्ट्रातले शेतकरी आज कर्जमुक्त झालेत का? थापा लावायचं काम करायचं. उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे की देशभरात धरणेशाहीला विरोध करणारे गल्लीबोळात बोंबलत आहेत की त्यांना एका घराण्यासमोर झुकावं लागत आहे. मला वाटतं घराणेशाहीचं उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी बोलूच नाही. ठाकरे साहेबांच्या घराणेशाहीवर आज तुमच्या पुण्यावर जगण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि तुम्ही जर शिवसैनिकांची काळजी घेतली असती घराणेशाही सोडून तर अशी परिस्थितीच आली नसती. एकनाथ शिंदे साहेबांना जर मुख्यमंत्री केलं असतं आणि भाषणात मोठमोठे राणा भीमदेवी थाटात म्हणालात मी माझ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार, आणि ज्यावेळेला मुख्यमंत्री करायची वेळ आली तेव्हा आपण जाऊन पटकन खुर्चीत बसलात, त्याच्यामुळे तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, मुलाला मंत्री करायचं होतं, वरुण सरदेसाईंना आणखी काय करायचं होतं, आता आणखी कोण कोण घरात रे राहिले असतील त्यांना सगळी काही पदं द्यायची होती, मग शिवसैनिकांनी काय करायचं? आणि त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी योग्य वेळी योग्य विचार करून घराणेशाहीचं उत्तर दिलं. अजितदादा भाजपच्या संपर्कात आहेत किंवा 25 ते 30 आमदार घेऊन ते भाजपमध्ये भाजपच्या सोबत सरकार स्थापन करतील असं बोललं जात आहे, त्याविषयी चर्चा पण आहे. आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाल्याशिवाय चर्चा आहे, कसं पाहताय सगळं? नाही, मला वाटतं असं बोललं जातं चर्चा आहे, परंतु अशा प्रकारची भेट तरी माझ्या ऐकिवात नाही आहे. परंतु शेवटी राजकारणामध्ये काही होऊ शकतं आणि त्याच्यामुळं अजितदादांच्या बाबतीत असं होऊ शकत नाही असं काही ठामपणे म्हणता येणार नाही. तरी आता तरी सकृतदर्शनी असं काही दिसत नाही, वाटत नाही. नागपूर इथे महाविकास आघाडीची जी वज्रमूठ सभा झाली त्याकडे कसं बघता? मला वाटतं ही वज्रमूठ नव्हती तर सफेद झूट बोलण्याची स्पर्धा महाविकास आघाडीमध्ये लागली होती. उद्धवजी ठाकरे यांचं पुन्हा वैफल्यग्रस्त वक्तव्य पाहायला मिळालीत. तसं दिवा विसताना फडफड करतो शेवटची आग पाखड करतो तशाच प्रकारची आग पाखड नेहमीप्रमाणे उद्धवजी ठाकरे साहेबांनी या ठिकाणी केली. अगदी मोहन भागवतांवर सुद्धा त्या ठिकाणी टीका करण्यापर्यंत त्यांची त्या ठिकाणी मजल गेलेली आहे, ज्या मोहन भागवतांनी सतत राष्ट्रवादाचा राष्ट्रहिताचा त्या ठिकाणी विचार केला. आणि मला वाटतं केवळ मोदी साहेबांना, केंद्र सरकारला आणि भाजपला त्या ठिकाणी शिव्याची लाखोली व्हायची असा एकलमी कार्यक्रम विकासाच्या पलीकडे उद्धव ठाकरेंचा दिसतोय. महाराष्ट्राच्या विकासावर त्या ठिकाणी सरकारला काही सूचना नाहीत. सफेद झूट बोलण्याचा कार्यक्रम, कर्जमुक्ती दिली बोलतात, महाराष्ट्रातले शेतकरी आज कर्जमुक्त झालेत का? थापा लावायचं काम करायचं. उलट भूविकास बँकेचे 700 कोटी या सरकारने त्या ठिकाणी देऊन जे भूविकास बँकेचे कर्जदार होते त्यांचे 7-12 कोरे करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या शेतकरी सन्मान योजनेप्रमाणे 6,000 रुपये शेतकऱ्याला देण्याचं काम केलं. पीक विमा 1 रुपयात जवळपास मोफत त्या ठिकाणी देण्याचं काम सरकार करते. त्याच्यामुळं मला वाटतं विकासाच्या संदर्भात टीका करायला कुठल्याही प्रकारचा स्कोप नाही, म्हणून तेच गद्दार बाप काढणं हे अत्यंत खालच्या पातळीची वक्तव्य जी खरं म्हणजे नेत्याला शोभणार नाहीत असा बालिशपणा त्यांच्या भाषणातनं दिसून आला. साहेब, भाजपोले मशिदीत जाऊन कवाली ऐकतात असं ठाकरेंनी आरोप केलाय, मग हे भाजपचं हिंदुत्व आहे का असं देखील ते म्हणतात? पहिलं आपण काँग्रेसबरोबर गेल्यानं जनाब बाळासाहेब ठाकरे ही जेव्हा त्या ठिकाणची होर्डिंग्स लागली त्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेब आपण मूग गिळून गप्प होतात तेव्हा कुठे होतात? अजान स्पर्धा तुमच्या पक्षाच्या वतीनं घेतल्या गेल्या तेव्हा कुठे होतात? आणि त्याच्यामुळे
या ठिकाणी आता उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत आणि त्याच्यामुळे जसं नाक्यावर हमरी तुमरीला येतो तसं काही कारण काढायचं आणि एकतर्फी आगपकड करण्याचा प्रकार त्यातनंच त्यांनी ते वक्तव्य केलं. उलट्या पायाचं सरकार आलं आहे असं देखील आरोप त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे खरं म्हणजे मला हसायला येतं. उद्धवजी ठाकरे साहेब सत्ता गेल्यानंतर माणसं एवढी विचलित होत नाहीत, त्याच्यामुळे अगदी उलट्या पायाचे काय बोलतील, सुलट्या पायाचे काय होतील. त्या ठिकाणी तुम्ही असताना महाराष्ट्राला काय दिवे लावलेत ते सगळ्यांनी बघितलेलं आहे. उलट आता सरळ मार्गी हे सरकार चाललं आहे. संवेदना असणारं सरकार आहे. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आपण मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या, त्या घोषणांची पूर्तता शिंदेसाहेब फडणवीससाहेब करत आहेत आणि त्याच्यामुळे सरळ मार्गी सरकार चाललं आहे. आपण उलट्या पायाचे होतात तेव्हा तुम्हाला पायउतार जनतेनं केलं. उद्धव ठाकरेंनंतर मैदानात या, निवडणुका घ्या, जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल. मग भाजप जनता त्यांच्याकडे नाही या त्यामुळे निवडणूक घेत नाही असाही ते आरोप करतात. अहो, जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना दोनदा या देशाचं नेतृत्व करण्याची संधी दिली ते उद्धवसाहेब ठाकरे विसरलेत की काय मला माहीत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावून देवेंद्रजींबरोबर आपण त्या ठिकाणी सरकार आणलं तेव्हासुद्धा जनाधार आमच्या त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातील जनतेनं त्या ठिकाणी दिला होता. त्यानंतर झालेल्या महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, ग्रामपंचायती असतील, नगरपालिका असतील, सर्व ठिकाणी तुमच्यापेक्षा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचं त्या ठिकाणी लोकांचं पाठबळ कोणाला मिळालं असेल तर ते भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. मैदानात या, मैदानात या, त्या ठिकाणी मैदानातच आम्ही आहोत. आम्ही मैदानातलीच लोकं आहोत, त्याच्यामुळे मैदानात येण्यासाठी आवश्यकता नाही. तुम्ही आता मातोश्रीतनं मैदानात आल्यात म्हणून तुम्हाला त्या मैदानाचं अप्रूप वाटतंय. सदा सर्व काळ मैदानात राहणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. ठाकरेंनी आज बरेचसे आरोप केले आहेत, यामध्ये एक आरोप असा देखील केलेला आहे की बाप चोरणारी औलाद जनतेच्या मुलाप्रमाणे, जनतेला म्हणजे मुलाप्रमाणे सांभाळ कसं करेल असं ते म्हणतात. नाही, मला वाटतं स्वतःच्या मुलाचीच काळजी करणाऱ्यांना दुसऱ्याच्या मुलांची काय त्या ठिकाणी पर्वा आहे. जर त्यांना शिवसैनिकांची आपली मुलं म्हणून काळजी असती तरी आपल्या मुलाला मंत्री करण्यापेक्षा ग्रामीण भागातल्या एखाद्या शिवसैनिकाला त्यांनी मंत्री केलं असतं तर पालकत्वाची भूमिका निभावली असं म्हटलं असतं. या सर्व मला मुलाची काळजी, नातेवाईकांची काळजी, भाच्याची काळजी, मेवण्याची काळजी त्यांनी अशा गोष्टी करू नयेत. या सर्व आरोपांमध्ये कुठे ठाकरे शैली जाणवते जे बाळासाहेबांची होती? ठाकरे शैलीचा ओढून ताणून हाव आणण्याचा प्रयत्न आहे. शैली अशी ती उपजत असावी लागते जे राज ठाकरे म्हटलं आहे. आता ठाकरे नाव असल्यामुळे ती शैली आणण्याचा केविलवांना मारून मुटकून प्रयत्न उद्धवजी ठाकरेंचा सुरू आहे. परंतु ते उपजत असावं लागतं, ते त्यांच्यात दिसत नाही, येईल असं वाटत नाही.